हरिओम। मी दिलीप सिंह खरे, डोंबिवली पश्चिम उपासना केंद्र। मी बापूंकडे 15 वर्षापासून येतो आहे। ह्या 15 वर्षामध्ये मला बरेचसे अनुभव आले, त्यापैकी एक अनुभव मी कथित करतो आहे। मी बँकेमध्ये सर्व्हिसला होतो। माझ्याकडे सर्वात महत्त्वाचं, बँकेतलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रेझरी डिपार्टमेंट होतं। तर त्यावेळेला कॉम्प्युटरवरनं ऑनलाईन गव्हर्मेंट सिक्युरिटी बॉन्ड खरेदी विक्रीचे व्यवहार चालायचे, आताही चालतात। तर ते म्हणजे रोखे, गव्हर्मेंट सिक्युरिटी रोखे। तर एक डील 5 कोटी, कमीत कमी 5 कोटीचं असायचं, 5 कोटी ते 10 कोटीच्या वरती असे डील असायचे। मॅनेजरने मला सांगितलं, अमुक सिक्युरिटी आहे, ही गव्हर्मेंट सिक्युरिटी रोखे, 5 कोटी आपल्याला डील करायची आहे, बाय करायची आहे, म्हणजे खरेदी करायची आहे। खरेदी आणि विक्रीचे व्यवहार ऑनलाईन व्हायचे। तो सचाविक ठराविक साचा होता, त्यात तो टाकल्यानंतर बाय करायचं असेल बाय करायचं, बाय म्हणायचं, सेल असेल तर सेल म्हणायचं आणि ओके करायचं। त्यावेळेला शॉर्ट सेल चालत नव्हतं, म्हणजे आपल्याकडे स्टॉक नसताना गव्हर्मेंट सिक्युरिटी विकता येत नव्हती। असं जर चुकून झालं तर बँकेचं लायसन कॅन्सल होईल, किंवा मला मेमो मिळेल, किंवा काही होऊ शकलं असतं, बँकेला तो व्यवहार बंद करावा लागला असता। अशा प्रकारचे नियम, बँकेचे स्ट्रिक्ट, RBIचे स्ट्रिक्ट नियम होते। हा व्यवहार CCL थ्रू व्हायचा। बँक मॅनेजरने मला एखादी सिक्युरिटी परचेस करायला सांगितली, बाय करायला सांगितली। मी सगळी माहिती त्यात पूर्ण कॉम्प्युटरवरती भरली आणि बायच्या ऐवजी नजर चुकीने माझ्याकडून सेल बटन सिलेक्ट झालं आणि मी ओके म्हणणार, ओकेचं बटन प्रेस करणार, तेवढ्यात माझ्या कॅबिनमध्ये एक व्यक्ती बाजूने येत होती, माझ्या बरोबरचेच आहेत ते, पण ते मला नेहमी पाण्यात बघायचे, कुठल्याही प्रकारचे मला हेल्प करत नव्हते। परंतु बापूने सांगितलं आहे, कोणी कसंही बघितलं आपण चांगलं बघायचं, तर मी नेहमी बापूंचं बापू आले का असं म्हणायचो। तर मी त्याला सहज चुकून म्हटलं, काय बापू आले का, आणि बटन प्रेस करणार, तेवढ्यात माझा हात मागे गेला, बापूंनी मला बाकी जे बटन सेलवर ओके म्हणणार होतो ते बाय करायला होतं। मी तर घाबरलो, बापूंची प्रार्थना केली, बापू मला वाचवलो, बायच्या सेलच्या ठिकाणं काढून मी तिथे बाय टाईप केलं आणि ओके केलं। त्यामुळे मी माझ्यावर जो मोठा संकट येणार होतो, एखाद्या बँकेतनं काढलं पण असतं, किंवा बँकेला लायसन पण कॅन्सल होतं, त्यातनं मला वाचलं बापूंनी। हरिओम अंबज्ञ नाथ संविधान।